नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार बावीसच्या चालू वेळामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा त्याचबरोबर या व्हिडिओची जी पी डी एफ आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणारच आहे आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही सगळ्या पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या साईडने जी बेल बटन दिसते त्याच्यावर जाऊन ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे बघा या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे आणि तो आहे बघा तो आहे कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा बघा विक्रम बत्रा, बत्रा यांच्या पुतळ्याचे भारतीय लष्कराने को कोणत्या ठिकाणी अनावरण केलेलं आहे किंवा कुठे अनावरण केलेलं आहे ठीक आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे हिमाचल प्रदेशामध्ये पालमपूर या ठिकाणी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुतळ्याचे भारतीय लष्कराने अनावरण केले आहे ठीक आहे पालमपूर हिमाचल प्रदेश ठीक आहे नंतर महत्वाचे पॉइंट बघा काही हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे ठीक आहे लष्करी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली जिथे ते म्हणाले की कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुतळ्याने त्यांच्या गावी अनावरण केल्यास येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा सुद्धा मिळेल नंतर बघा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर सेटरने पुयंते गार्सिया यांचे वयाच्या एकशे तेराव्या वर्षी निधन झाले तर हे कोण होते तर बघा जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती होते जगातील सर्वात वयस्कर हे व्यक्ती होते तर बघा आपलं ऑप्शन नंबर दोन येणार आहे जगातील सर्वात वयस्कर व्यक्ती मी पी डी एफ तुम्हाला थोडी अपडेट करून देणार आहे इथे जे ऑप्शन आहे इथे हिंदी मध्ये आलेलं आहे तर याचं उत्तर काय येणार आहे जगातील सगळ्यात वयस्कर व्यक्ती हे होते ठीक आहे कोण सेंटरनिनो डेला फुएन्सी गार्सिया नंतर बघा काही टॉप निधन बघून घेऊया तर चार्ल्स गेशकेचे निधन झाले तर हे कोण होते ॲडॉपचे को फाउंडर होते आणि त्याचबरोबर पी डी एफ डेव्हलपर सुद्धा होते ठीक आहे नंतर बघा अहमद हुसेन बघा अहमद हुसेनचे निधन झाले तर हे कोण होते पूर्व फुटबॉलर होते ठीक आहे नंतर बघा डॉक्टर ककरला सुब्बा राव यांचे निधन झाले तर ह्या कोण होत्या तर प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट ठीक आहे डॉक्टर होत्या रेडिओलॉजिस्ट होत्या नंतर बघा रणजित सिन्हाचे निधन झाले तर हे कोण होते तर सी बी आयचे पूर्व प्रमुख होते रणजित सिन्हा नंतर बघा जी व्ही जी कृष्णमूर्तीचे निधन झाले तर हे कोण होते तर पूर्व निवडणूक आयुक्त होते पूर्व पूर्व निवडणूक आयुक्त ठीक आहे पूर्व निवडणूक आयुक्त होते नंतर बघा या व्हिडिओमध्ये जास्तच हिंदीचा इथे वापर झालेला आहे तर माफ करा मी पी डी एफ जी आहे तुम्हाला अपडेट करून देणार आहे नंतर बघा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तर कोणत्या देशाने ॲरो थ्री क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे असा हा प्रश्न आहे थ्री तर बघा हे जे आहे कोणत्या देशाने चाचणी केलेली आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन इस्रायल या देशाने ॲरो थ्रीची यशस्वी चाचणी केलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा नंतर बघा काही महत्वाचे पॉइंट्स आपण बघून घेऊया तर बघा इस्रायलने थ्री मिसाईलची यशस्वी चाचणी केलेली आहे आणि या चाचणीचे नेतृत्व इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीने केलेले आहे ठीक आहे नंतर बघा हे पृथ्वीच्या वातावरणाबाईल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी डिझाईन केले गेलेले एरो थ्री आहे ठीक आहे ही मिसाईल आहे नंतर बघा इस्रायलच्याबद्दल काही आपण माहिती घेऊन बघूया तर बघा इस्रायल तर इस्रायलची राजधानी काय आहे तर जेरुसलम हे इस्रायलची राजधानी आहे त्याचबरोबर चलन काय आहे तर इस्रायली शेकेल चलन आहे ठीक आहे त्याचबरोबर या इस्रायलचे प्रधानमंत्री कोण आहेत तर नफ्ताली बेनेट आणि राष्ट्रपती कोण आहेत तर इसाक हरझोक ठीक आहे इसाक हरजोक लक्षात ठेवा नंतर बघा या इस्रायलच्या इस्रायलच्या संसदेचं नाव काय आहे तर बघा संसदे तर संसदेचं नाव आहे नेसेट बघा संसदेचं नाव आहे इस्रायलच्या नेसेट त्याचबरोबर इस्रायलची सर्वात लांब नदी कोणती तर जॉर्डन नदी आहे त्याचबरोबर इस्रायलची सर्वात लांब पर्वत शृ श्रंखला कोणती तर माउंट हेरमॉन ठीक आहे एवढी आपण इस्रायलबद्दल माहिती बघितलेली आहे नंतर बघा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तर तो असा आहे की बघा जेनेसिस प्राइस दोन हजार बावीस बघा जेनेसिस प्राईज दोन हजार बावीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर बघा त्यांचं नाव आहे अल्बर्ट वोरला बघा अल्बर्ट वोरला तर यांना जेनेसिस प्राइस दोन हजार बावीसला सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे तर आपण बघून घेऊया महत्त्वाचं म्हणजे अल्बर्ट वोरला यांना जेनेसिस प्राइस दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि हे फायझर फार्मास्युटिकल कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे ठीक आहे फायन फायझर जी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे ठीक आहे ही जी कंपनी आहे तर या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे अल्बर्ट वर्ला आहे ठीक आहे लक्षात ठेवा बघा जेनेसिस प्राईस बघा हे जे आहे एक डॉलर दशलक्षाचे वार्षिक पारितोषिक आहे हे ज्यू लोकांना दिले जाते आणि ज्यांनी त्यांच्या कर्तृत्व मानवतेसाठी योगदान आणि ज्यू मूल्यांसाठी वचनबद्धतेसाठी महत्त्वपूर्ण व्यावसायिक यश मिळवलेलं आहे हे त्यांना प्राईज दिल्या जाते ठीक आहे कोणते तर जेनेसिस प्राईज नंतर बघा काही पुरस्कार बघून घेऊया तर बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार एकवीस हा कोणाला मिळालेला आहे तर त्यांचं नाव आहे हर्षाली मल्होत्रा ठीक आहे नंतर बघा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारे पहिले दक्षिण कोरियाई अभिनेता कोण आहे तर बघा ते आहेत ओ यंग सू ठीक आहे हे महत्वाचं आहे गोल्डन ग्लोब नंतर बघा एकोणऐंशी गोल्डन ग्लोब अवॉर्ड दोन हजार बावीस मध्ये कोणाला बेस्ट ऍक्टर इन ड्रामाने सन्मानित केलेले आहे तर ते आहे विल विल स्मिथ स्मिथ नंतर बघा रामनाथ गोयंका पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आहे तर त्यांचं नाव आहे जिशान ए तलिफ जिशान ए तलिफ यांना नंतर बघा वर्ल्ड सीईओ विनर ऑफ द इयर दोन हजार एकवीस वर्ल्ड सीईओ विनर ऑफ द इयर दोन हजार एकवीसने पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर त्यांचं नाव आहे किशोर येदम किशोर येदम यांना ठीक आहे महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मी जी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला सांगते ना म्हणजे क्वेश्चन स्वरूपात किंवा असंही तर, तर ते तुम्ही लक्षात ठेवा महत्वाचे आहे ही रिवाईज होणं खूप गरजेचं आहे आपल्याला नंतर बघा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर कोणत्या भारतीय संरक्षण दलाने ऑपरेशन सर्त हवा सुरू केलेलं आहे ठीक आहे ऑपरेशन सर्द हवा तर हे कोणत्या भारतीय संरक्षण दलाने सुरू केलेलं आहे तर त्या दलाचं नाव आहे बी एस एफ बी एस एफने ऑपरेशन सरधवा हे सुरू केलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा नंतर बघा आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स बघून घेऊया ऑपरेशन सर तर बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे बी एस एफने ऑपरेशन सरधवा हे सुरू केलेलं आहे या कारवाई अंतर्गत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने भारताने पाकिस्तान सीमेवर पाळत वाढवलेली आहे आणि ते प्रामुख्याने राजस्थानमधील जैसलमेर भागात सक्रिय आहेत ठीक आहे आणि ऑपरेशन सरधवा ही हिवाळ्यात आणि ऑपरेशन गरम हवा हे उन्हाळ्यात केले जाते ठीक आहे ऑपरेशन सरधवा हिवाळ्यात आणि ऑपरेशन गरम हवा हे हिवाळ्यात केले जाते आणि या ऑपरेशन सीम ऑपरेशन सीमेवरील घुसखोरी नियंत्रित करण्यासाठी हे ऑपरेशन केले जातात ठीक आहे घुसखोरी नियंत्रित करण्यासाठी हे ऑपरेशन केले जातात हे लक्षात ठेवा आणि हे जे ऑपरेशन आहे हे सरधवा हे बी एस एफने सुरू केलेले आहे ठीक आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर बघा आपण बी एस एफबद्दल थोडी माहिती बघून घेऊया तर बी एस एफचा जो फुल फॉर्म आहे तो आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना कधी झालेली आहे तर एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टमध्ये बी एस एफची स्थापना झालेली होती ठीक आहे तर बी एस एफचं जे मुख्यालय आहे ते कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि मोठं का आहे तर जीवनपर्यंत कर्तव्य हा जो बी एस एफचा मोठो आहे ठीक आहे नंतर बघा सहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला विचारला जातात नेहमी एक्झाम मध्ये तर बघा तो प्रश्न आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस बघा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ने कोणत्या शब्दाला वर्ष दोन हजार एकवीस चा चिल्ड्रन वर्ल्ड ऑफ द इयर निवडण्यात आलेले आहे ठीक आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने दोन हजार एकवीस चा जो शब्द आहे तो चिल्ड्रन वर्ल्ड ऑफ द इयर या शब्दाला निवडण्यात आलेला आहे तर तो शब्द कोणता असा हा प्रश्न आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एन्झायटी एन्झायटी जो आहे हा चिल्ड्रन वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून शब्द हा निवडण्यात आलेला आहे तर कोणी निवडलेला आहे हा शब्द तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने निवड निवडलेला आहे हा शब्द ठीक आहे नंतर बघा काही महत्वाचा पॉईंट तर बघा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांच्या अलीकडे संशोधनावर आधारित दोन हजार साठी चिल्ड्रन वर्ल्ड म्हणून एन्झायटी शब्दाची निवड करण्यात आलेली आहे बघा एन्झायटी म्हणजे चिंता तर या चिल्ड्रन वर्ड म्हणून या शब्दाला निवडण्यात आलेलं आहे एन्झायटी ठीक आहे नंतर बघा काही टॉप वर्ड ऑफ द इयर बघा टॉप वर्ड्स ऑफ द इयर ठीक आहे तर पहिलं बघा डिक्शनरी डॉट कॉमने कोणत्या शब्दाला दोन हजार एकवीसचा चा वर्ड ऑफ द इयर निवडलेला आहे तर ॲलिसी ठीक आहे या शब्दाला नंतर बघा कोलिन्स डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार एकवीस निवडलेले आहे तर निफ्ट ठीक आहे एन एफ टी नंतर बघा ऑक्सफर्डने कोणत्या शब्दाला ऑक्सफर्ड हिंदी वर्ड ऑफ द इयर निवडलेले आहे तर आत्मनिर्भरता ठीक आहे महत्वाचा आहे हा नंतर बघा मेरियम वेबस्टर डिक्शनरी बघा मेरियम वेबस्टर डिक्शनरीने कोणत्या शब्दाला दोन हजार एकवीसचा वर्ड ऑफ द इयर निवडलेला आहे तर वॅक्सिन या शब्दाला असे आपण महत्वाचे शब्द बघितलेले आहे नंतर बघा सातव्या क्रमांकाचा सा प्रश्न तर तो आहे बघा भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणाला युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे अध्यक्ष नियुक्त केलेले आहे बघा आयने कोण कोणाला युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे अध्यक्ष नियुक्त केलेले आहे तर त्यांचं नाव आहे विनोद राय यांना ठीक आहे विनोद राय यांना आर बी आयने ने युनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे अध्यक्ष नियुक्त केले आहे ठीक आहे तर बघा काही महत्वाचे पॉइंट आपण बघून घेऊया तर बघा भारतीय रिझर्व बँकेने युनि युनिटी स्मॉल फायनान्स बँकचे अध्यक्ष विनोद राय यांना नियुक्त केलेले आहे त्याचबरोबर हे जे विनोद राय होते हे देशाचे पूर्व नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग होते ठीक आहे तर हे पहिले कॅग होते आधी नंतर बघा आर बद्दल आपण काही माहिती बघून घेऊया तर बघा आर ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे मध्ये झालेली आहे आयचे जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे गव्हर्नर जे आहे ते आहे शक्तिकांत दास आहे आणि आर बी आयचे जे चार डेप्टी गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे महेश कुमार जैन मायकल पात्रा एम राजेश्वर राव आणि टी रवी शंकर तर हे जे आहे आयचे चार डिप्टी गव्हर्नर आहेत महत्वाचं आहे लक्षात असू द्या डिप्टी गव्हर्नर कोण आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे माहीत असायला हवे आपल्याला नंतर बघा आठव्या क्रमांकाचा प्रश्न तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर बघा ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ए एल एच एम के थ्रीच्या निर्यातीसाठी कोणा कोणत्या देशाशी करार केलेला आहे ठीक आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ए एल एच एम के थ्रीच्या निर्यातीसाठी कोणत्या देशाची करार केलेला आहे तर तो तो देश आहे मॉरिशस या देशाशी करार केलेलं आहे मॉरिशस या देशाशी ठीक आहे नंतर बघा काही महत्वाचं पॉइंट्स तर बघा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बेट राष्ट्राच्या पोलिस दलासाठी प्रगत हलके हेलिकॉप्टर निर्यात करण्यासाठी मॉरिशस सरकारसोबत करार केलेला आहे आणि मॉरिशस पोलिस हेलिकॉप्टर वापरणार आहेत ठीक आहे मॉ मॉरिशस मौ पोलिसांसाठी हे खरेदी करणार आहे हेलिकॉप्टर ठीक आहे तर बघा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एल याची स्थापना झालेली आहे तेवीस डिसेंबर एकोणीसशे चाळीसमध्ये त्याचबरोबर याचं एच ए एलचं मुख्यालय जे आहे ते आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आणि चेअरमन आणि एम एम डी जे आहे ते आहे है, आर माधवल ठीक आहे लक्षात ठेवा नंतर बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न तर बघा नव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे की इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे बघा इंडियन फार्मर्स बघा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्हचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन दिलीप संघानी हे जे आहे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉपरेटिव्हचे अध्यक्ष बनलेले आहे नवीन अध्यक्ष ठीक आहे तर बघा इंडियन फार्मर फर्टिलायझर कॉपरेटिव्ह ची स्थापना कधी झालेली आहे तर स्थापना झालेली आहे तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्याचबरोबर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण आहे तर दिलीप संघाने ठीक आहे लक्षात ठेवा नंतर बघा दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तर तो असा आहे की भारताची पहिली डिजिटल जस्टिस घळाळ ही कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात बसवण्यात आलेली आहे ठीक आहे परत बघा भारताची पहिली डिजिटल जस्टिस घळाळ ही कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात हो बसवण्यात आलेली आहे तर गुजरात या राज्यातील उच्च न्यायालयात ही भारताची पहिली डिजिटल जस्टिस गळा बसवण्यात आलेली आहे ठीक आहे तर आपण गुजरात राज्याबद्दल काही बघून घेऊया तर बघा गुजरातची राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्री आहे भूपेंद्र पटेल ठीक आहे त्याचबरोबर गव गव्हर्नर कोण आहेत तर आचार्य देवरात हे गव्हर्नर आहेत मुख्य न्यायाधीश कोण आहे गुजरात राज्याचे तर ते आहे अरविंद कुमार आपण गुजरात राज्यामधले जे नॅशनल पार्क आहे ते आपण बघून घेऊया तर गिर नॅशनल पार्क ब्लॅक बक नॅशनल पार्क त्याचबरोबर वसंदा नॅशनल पार्क आणि गल्फ कच्छ मरीन नॅशनल पार्क हे जे महत्वाचे नॅशनल पार्क आहे हे गुजरात या राज्यामध्ये आहे अशा प्रकारे आपण हे जे आहे दहा प्रश्न बघितलेले आहे हे जे करंट अफेअरचे प्रश्न आहे हे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे एक्झामसाठी त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि काही थोडं हिंदी वगैरे झालेलं आहे तर ते मी अपडेट करून देणार आहे त्याची पी डी एफ ठीक आहे तुम्हाला जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर तुम्ही टेलिग्रामवर जा जाऊन ही जी पी डी एफ आहे ती डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू